भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन डे रांचीमध्ये रंगणार आहे। भारत सीरीजमध्ये 1-2 पिछाडीवर आहे, त्यामुळे मॅचमध्ये भारताला कमबॅकचं आव्हान असणार आहे। रांचीमध्ये मॅच होणार असल्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीकडे साऱ्यांचंच लक्ष असेल। मोहाली वन डे मध्ये सपाटून मार खावा लागल्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीज मध्ये कमबॅक करण्याचं मोठं आव्हान असेल। तिसऱ्या वन डे मध्ये बॉलर्स बरोबरच बॅट्समनच्याही मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या। महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांचा अपवाद वगळता एकही बॅट्समनला चमकदार कामगिरी करता आली नव्हती। धोनीनं सेंचुरी झळकावत आपला फॉर्म सिद्ध केला होता, त्यामुळे त्याच्या होमग्राऊंडवर धोनीकडून अशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असणार आहे। तर ईशांत शर्माच्या स्वैर माऱ्यामुळे टीम इंडियाला मोहाली वन डे गमवावी लागली होती। आता त्याला प्लेइंग 11 मध्ये पुन्हा संधी मिळते की धोनी त्याला टीम मधून दच्चू देतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शॉर्ट पिच बॉलिंग ही भारतीय बॅट्समनची कमजोरी आहे। कांगारू बॉलर्सनी भारतीयांची हीच कमजोरी अचूक हेरत शॉर्ट पिच बॉलिंगचा मारा केला होता, त्यामुळे भारतीय टीमला या मॅचमध्ये आपली कामगिरी सुधारावीच लागणार आहे। टीम इंडियाचा स्पिन माराही बोथट झालाय। आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा समोर कांगारू बॅट्समनना बेसन घालण्यात सपशेल अपयश ठरलेत, तर दुसरीकडे कांगारूंची टीम शानदार कामगिरी करतेय, त्यामुळे 7 वन डे मॅचेसच्या सिरीज मध्ये आपली आघाडी वाढवण्यासाठी जॉर्ज बेलची टीम प्रयत्नशील असेल। आता धोनी नव्या रणनीतीसह टीम इंडियाला सिरीज मध्ये कमबॅक करून देण्यात यशस्वी ठरतो की कांगारू आपली विजयी मालिका कायम राखतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।